विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा एकनाथ कदम बोलते. आज मी तुम्हाला शिकवणार आहे दशम चिन्हाचा भागाकार. तर चला तर मग आपण सोडवायला सुरुवात करूया. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे 2/3569. तर चला तर मग सोडवायला सुरुवात करूया. तर आपल्याला 2 भागायचे आहे. तर आपण भागायला सुरुवात करूया. तर 2 × 1 × 2 × 4 जरी इथे 4 घेतले तर 3 × 4 वजा होत नाही, त्याच्यामुळे 2 × 2 × 1 व इथून घ्यायचं आता 5. 2 × 2 × 2 × 3 × 4 × 5 × 6 × 7 × 8 × 9 × 10 × 11 × 12 × 13 × 14 × 8 × 16 × 16 घेतले तर 15 वजा होत नाही, त्याच्यासाठी 2 × 7 = 14. आणि वरून घ्यायचा 16 = 6. म्हणजे आता इथं 6 घेतल्यावर पूर्ण झाले 16. मग आता 2 × 5 तर 16 आहे, 2 × 6 = 8 = 16. 0 0 आता इथं 9 घ्यायचा तर 2 × 5 = 9 तर नाही. तर मग काय करायचे, तर आपण 2 × 8 घेऊया. हा 2 × 8 घेऊया, इथं 1 उरतो. मग आता इथं आपण आपल्याला 1 भाग तर जात नाही 2, मग काय करायचे, मग आपण इथं दशमचिन्ह देऊया. दशमचिन्ह दिले की मग आपल्याला 10 घेता येतो. मग इथं 10 घेतला, 2 × 5 = 10. मग आपलं मग इथं 0 0 0 मग आपलं उत्तर आलेलं आहे हे 1784.5. तर आपल्याला सोपी ट्रिक सांगते मी. आपल्याला इथे अशी रेषा खायची, आपल्याला भागायचं कितीने, 2. मग इथे 2, मग आपल्याला हे काय दिलेलं आहे 3569. मग आता आपल्याला 2 भागायचं ना. मग 2 × 2 × 2 मग इथे 1 भागलं, 2 × 1 मग किती उरला, 3 × 2 = 1 मग इथे 1 लिहून घेऊया. 2 × 2 = 14 मग 15 × 14 गेले किती उरला, 1. 2 × 8 = 16 मग किती उरला, 0. मग 2 × 2 × 8 मग किती उरला, 1. मग दशांश चिन्ह मग 1 घेऊयात आणि 2 × 5 = 10 मग किती उरले, 0. मग तेच उत्तर आलं. तर आपलं उत्तर निघालेलं आहे 1784.5. धन्यवाद.